देशाचा निशाण असो, निशाण असो। महाविकास सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद। हम सब एक है, हम सब एक है। या ओबीसींचं हे राजकीय आरक्षण द्यायचंच नाही या उद्देशानं या आयोगाचं कामकाज सुरू करू दिलं नाही। आयोग सुट्टीवरती गेला, आयोगाचे सदस्य सगळे राजीनामा द्यायला लागले, अशी अवस्था या आयोगाची या सरकारमध्ये झालेली आहे। त्यामुळे ओबीसीची खऱ्या अर्थाने फसवणूक जी आहे, ती फसवणूक हे षडयंत्र आहे आणि म्हणून या राज्य सरकारचा निषेध केला जेव्हा होणारच आहे। केंद्र सरकारने सुद्धा 2017 ते 2019 या ठिकाणी भाजपचं सरकार होतं, त्यांनी 2 वर्षात एमपीकडे डेटा गोळा करायला पाहिजे, त्यांनी केला नाही। त्यानंतर या सरकारने केला नाही, केंद्राने एमपीकडे डेटा गोळा केला नाही, राज्य म्हणते केंद्र देत नाही, केंद्र म्हणते आम्ही राज्याने केला गेला पाहिजे। या सगळ्या या हरीफाईमध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा खेळखंडुवा झालेला आहे। 56,000 कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त होण्याचं एक पाप आहे हे या दोन्ही सरकारच्या या षडयंत्रामध्ये झालेलं आहे। पण या दोन्ही सरकारांचा निषेध केव्हा तेवढाच आहे, म्हणून आम्ही आज पूर्ण राज्यामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आणि आक्रोश आंदोलन आम्ही चालू केलेले आहेत। आणि जर सरकारनं हा इम्पिकल डेटा गोळा केला नाही तर फेब्रुवारीमध्ये होणारी निवडणूक जी आहे ती सुद्धा आमच्या हातून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे संपूर्ण षडयंत्र आहे की आम्ही कुठल्याही आम्ही हरून पाडल्याशिवाय राहणार नाही, या सरकारला रस्त्यावर उतरून आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। आतासुद्धा निधी देण्यामध्ये सरकार विलंब करत आहे, तारखेला निधी द्यायचा असेल तर 11 वाजता टेबल कोट्यावधी रुपये दिले जातात, 1,000 कोटी दिले, आणखीन लागले आणखीन घ्या। मग ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवायसाठी ह्या सरकारनं निधी का दिला नाही? आता वजन की अधिवेशन होऊ द्या, मग त्याच्यामध्ये रोडी मागण्या होऊ द्या, मग त्यानंतर निधी देणार आहेत। अशा प्रकारे वेळ काढू पडा। इकडे भुजबळ साहेब म्हणतात की ताबडतोब अर्जंटमध्ये आता ह्या इंटरनेटला गोळा केला पाहिजे, वाव फिटिंगला काम केलं गेलं पाहिजे। मग आमची मागणी की अकस्मात निधीतून हा निधी का दिला जात नाही? म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार या ओबीसींचं राजकीय आरक्षण हे देण्याच्या परिस्थितीत नाही अशा आमची धारणा झाली आहे। म्हणून या सरकारच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात हे आमचा हा जो आक्रोश आंदोलन जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये आज आंदोलन सुरू आहे। आणि जर का हे आंदोलन हे आरक्षण आमचं नाही टिकलं मग ह्या 24 मध्ये या सरकारचं काय करायचं हे सगळं ह्या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी बांधवतो आहे। या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मोठं आंदोलन आम्ही या राज्यात उभा करणार आहे, मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही महाराष्ट्रामध्ये। पण कुठल्याही परिस्थितीत ही फसवणूक केल्याबद्दल या राज्य सरकारनं पहिल्यांदा आणि केंद्रानं या ओबीसीची माफी मागितली पाहिजे आणि कुठल्याही या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका पुढे ढकल्या पाहिजेत। पण हे सरकार जे आहे फक्त देखलेपणा करत आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत।